मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात, शिडको संदर्भात जे काही अपडेट्स येतात ते पाहत आहोत. तसंच मित्रांनो, तुम्ही जे काही प्रतिसाद देताय, तुमचं जे काही प्रेम मिळतंय ते प्रेम खरंच वाखाणण्यासारखं आहे. कारण मित्रांनो, आज आपल्या चॅनलने तब्बल 90,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि सगळं शक्य झालंय ते तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमामुळं. मित्रांनो, खरं तर म्हाडा आणि सिडकोच्या विषयाला घेऊन चॅनल बनवलं आणि त्याला प्रतिसाद मिळणं हे मला अपेक्षित नव्हतं, पण माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त पटीनं या विषयाला आपण प्रतिसाद देत आहात. तुमचा प्रतिसाद पाहून आता एक उत्साह निर्माण होतोय, एक हुरूप निर्माण होते आणि आता कुठेतरी आमची जबाबदारी वाढलेली आहे. कारण काही दिवसामध्येच, काही महिन्यामध्येच आपण 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करू आणि त्याच्यानंतर आपण आपल्या प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आपण देणार आहोत. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो आहे PMAY अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काही कोकण मंडळासाठी घरे बांधण्याचं काम सुरू आहे आणि याच संदर्भात आज आपण अधिकची माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, आपण काल एक भाग बघितला होता की तारीख पे तारीख म्हाडाची लॉटरी येणार आहे पण अजूनही जाहीर होत नाहीये. पण कुठेतरी आता नवीन अपडेटनुसार जूनमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 20% सर्वसमावेशक 1,200 घरे आणि म्हाडा कोकण लॉटरीची इतर काही घरे अशी मिळून एकंदरीत 2,000 ते 2,500 घरांची लॉटरी निघणार आहे. पण ती आता पुढच्या महिन्यामध्ये निघणार आहे, त्याच्या आत्ताच बोलणं योग्य ठरणार नाहीये. पण आता जे काही अपडेट आहे की ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडाच्या कोकण मंडळाच्या जवळजवळ 13 प्रकल्पांमध्ये म्हाडाच्या घरांचं काम सुरू आहे. 13 प्रकल्पांपैकी 8 प्रकल्प हे PPP अर्थातच भागीदारी पार्टनरशिपमध्ये बनवले जात आहेत आणि 5 प्रकल्प हे म्हाडाच्या माध्यमातून बनवले जात आहेत. आता PPP अंतर्गत जे काही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून जे काही भागीदारीमधून जे काही प्रकल्प बनवले जात आहेत ते मोस्टली वसई विरार यासारख्या ठिकाणी आहेत. वसई या ठिकाणी पाहिलेलं आहे की स्मार्ट सिटी प्रकल्प आहे, त्याही ठिकाणचं रजिस्ट्रेशन सुरू आहे, बिल्डरांची जाहिरात सुरू आहे, त्याच्यामध्ये अनेक जण अर्ज करत आहेत आणि अनेक जण घर घेत आहेत. आता या ठिकाणी मित्रांनो, आपण व्यवस्थित लक्षात घेऊया, म्हाडा आणि प्रायव्हेट बिल्डर ह्यांचं काय काय नेमकं योगदान असणार आहे, किती घरे बनवली जाणार आहेत. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, आता ही जी अपडेट आहे हे कालच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये आलेलं आपण पाहिलेलं आहे, पण त्यापैकी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच आज मी डिस्कस करणार आहे. की लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये सुद्धा बातमी आलेली की 88,000 घरे ही कोकण मंडळाच्या अंतर्गत बनवली जाणार आहेत. त्याशिवाय पुण्यनगरीमध्ये सुद्धा बातमी आहे की वसई विरारमध्ये म्हाडाच्या घरांचा बंपर धमाका, एक अशी एक बातमी आलेली आहे. त्याशिवाय सकाळी आई वृत्तपत्रामध्ये पंतप्रधान आवास मधून वसईत 76,000 घरे, असे 2-3 मुद्दे होते आणि आज त्यावर आपण व्यवस्थित डिस्कशन करणार आहोत. तर मित्रांनो, पहिला मुद्दा असा आहे की या ठिकाणी म्हाडाची आणि प्रायव्हेट बिल्डरची दोन प्रकारची घरे बनवली जात आहेत. जी म्हाडाला, म्हणजे म्हाडा अर्थातच PMAY अंतर्गत बनवली जाते आणि त्या त्या घरांना त्या PMAY अंतर्गत 2,50,000 अनुदान मिळणार आहे आणि त्याशिवाय अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी लागू होणार आहे. फक्त अत्यल्प उत्पन्न गटाचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो, अल्प बाबत उल्लेख केलेला नाहीये स्टॅम्प ड्युटी संदर्भात. म्हणून 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 2,50,000 बेनिफिट, असं साधारणतः आपल्याला 3 ते 3.5 लाखापर्यंत या ठिकाणी मिळाला बेनिफिट मिळणार आहे. आता या ठिकाणी मित्रांनो, घरे किती बनवली जात आहेत, आता माझ्या माहितीप्रमाणे मी जे सगळ्या बातम्या वाचल्या, सगळे अपडेट्स वाचले, सगळे डिटेल घेतले, त्याच्यानंतर मी हा डेटा कलेक्ट केलेला आहे, तर 69,000 घरे या ठिकाणी बनवली जाणार आहेत. आता या 76,000 घरांपैकी काही घरे म्हाडाला आणि काही घरे विकासकाला मिळणार आहेत. एकूण या ठिकाणी किती घरे बनवणार आहेत, बनवली जाणार आहेत या प्रकल्पांतर्गत? तर या प्रकल्पांतर्गत एकूण जे 76,000 म्हटलं जातं, तर ॲक्युरेट जो आकडा आहे तो आहे 75,981 घरे. त्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी जी काही घरे बनवली जात आहेत, म्हणजे 76,000 घरांपैकी आपण 76,000 पकडूया, 76,000 पैकी एकूण अत्यल्प उत्पन्न गटासाठी 45,171 घरे बनवली जात आहेत आणि अल्प उत्पन्न गटासाठी 30,829 घरे बनवली जात आहेत. त्याच्यामध्ये म्हाडाला किती घरे मिळणार आहेत हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. तर म्हाडाला या ठिकाणी एकूण घरे मिळणार आहेत 44,000. आता 44,000 पैकी अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच EWS उत्पन्न गटासाठी 27,000 घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG लोअर इन्कम ग्रुपसाठी 17,000 घरे उपलब्ध केली जाणार आहेत. अत्यल्प उत्पन्न गट 27,000 घरे, अल्प उत्पन्न गट 17,000 घरे, अशी एकूण 44,000 घरे ही म्हाडाला मिळणार आहेत.
त्याच्यापैकी विकासकाला किती घरे मिळणार आहेत, तर जवळजवळ 32,000 घरे ही विकासकाला मिळणार आहेत. आता विकासकाला मिळणारी घरे आपण पाहूया. विकासकाला मिळणारी घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकूण 18,172 घरे मिळणार आहेत आणि अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 13,829 घरे मिळणार आहेत. अशी एकूण 32,001 घरे विकासकाला मिळणार आहेत. आता या ठिकाणी दोनही घटकांसाठी घरे उपलब्ध होणार आहेत, म्हाडा आणि विकासक. आता जे काही म्हाडाला घरे मिळणार आहेत ते म्हाडा सोडतीच्या माध्यमातून विक्री करणार आहे. विकासकांना घरे जे मिळणार आहेत, विकासक आपल्या लेवलला ती घरे विकणार आहे. अर्थातच जे काही स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी ऑलरेडी घरांचं काम सुरू आहे, त्याची डॉक्युमेंटेशन प्रोसेस ऑनलाईन प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि जे काही स्मार्ट सिटी प्रकल्प आहे तो वसईपासून टेशरपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे असं सांगितलं जात आहे. आता त्या ठिकाणी या दोन्ही प्रकल्पामध्ये नेमकं या घरांचा एरिया आणि त्यांची किंमत काय असणार आहे हे आपण पाहूया. तर या अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ईडब्ल्यूएसच्या घरांचा कार्पेट एरिया असणार आहे 306 चौरस फूट आणि ह्या घरांची किंमत असणार आहे मित्रांनो 19,99,999. आणि दुसरा जो प्रकार आहे एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गटातील घरांचा जो कार्पेट एरिया आहे तो आहे 325 स्क्वेअर फूट आणि त्यांची किंमत असणार आहे 22,50,000. आता हे दोनही आस्थापना आपापल्या लेवलला लॉटरीच्या माध्यमातून ही घरे विकणार आहेत. सध्या घरांचं काम सुरू आहे. म्हाडाचा स्टॉक ज्यावेळेस म्हाडाकडे येईल त्यावेळेस ती सोडतीच्या माध्यमातून घरे वितरित केली जातील. प्रायव्हेट बिल्डरचे जे काही स्टॉक आहेत त्यांनीही सोडतीच्या माध्यमातून विक्री करण्याची जाहिरात ऑलरेडी प्रसिद्ध केलेली आहे. म्हणून तुम्हाला या प्रकल्पासाठी जर अर्ज करायचे असेल तर तुम्हाला पहिलं प्रत्यक्ष साईटवर जाऊन व्हिजिट करा, सगळी माहिती घ्या आणि त्याच्यानंतर या स्मार्ट सिटी योजनेमध्ये तुम्ही घर घ्या. हे झाले मित्रांनो म्हाडाचे जे काही 8 प्रकल्प आहेत. आता बाकीचे 5 प्रकल्प कुठले आहेत, तर 5 प्रकल्प म्हाडाचे प्रकल्प असणार आहेत. जसे की खोणी आहे, शिरडून आहे, गोठेघर आहे, भंडारली आहे, अशा ठिकाणी ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत. आणि जी बाकीची घरे आहेत जी प्रायव्हेट भागीदारीतून आहेत ती वसई, विरार, मीरा रोड, टिटवाळा इत्यादी ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत. आता ही सगळी जी माहिती आहे मित्रांनो ती शुक्रवारी जी काही म्हाडाच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये कोकण मंडळाचे प्रभारी मुख्याधिकारी जे आहेत शिवकुमारजी आडे यांनी तशी माहिती त्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर कुठेतरी या प्रकल्पाबद्दल किंवा या PMAY बद्दल समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आता स्मार्ट सिटी प्रकल्प काय आहे, नेमकं तेथील घरे कशी आहेत, तेथील लोकेशन कसं आहे, या संदर्भात आम्ही लवकरच त्या ठिकाणी व्हिजिट करू, तेथील माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर स्मार्ट सिटीची जी काही लॉटरी सुरू आहे त्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि त्याशिवाय मित्रांनो जे काही अपकमिंग लॉटरी आहे 1200 घरांची कोकण मंडळाची लॉटरी येणार आहे, त्याच्यामध्ये घनसोली या ठिकाणी, ठाणे, मीरा रोड, टिटवाळा, दिवा अशा ठिकाणी ही घरे उपलब्ध होणार आहेत. त्याशिवाय वसई, विरार याही ठिकाणी घरे उपलब्ध केली जाणार आहेत जी जूनमध्ये त्याची लॉटरी येणार आहे किंवा जाहीर केली जाणार आहे. तर हे होतं मित्रांनो म्हाडाच्या कोकण मंडळाच्या PMAY अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांसंदर्भातील अधिकची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तूर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.